Good morning, all of you, and today we start the new point in this topic, and the name of point is the expression for torque. परंतु मान थोड़ से पटिमाल जब यार काजल के लिए पर कई डिस्कस के लिए बगाई था नहीं मग अपने यार नवीन पॉइंट पर स्टार्ट कर रहा है तो काल से तो पहला अपन जी के लिए तो एक्सप्रेशन फॉर काइनेटिक एनर्जी है तो ये मालूम तुम्हारा कौन संगे व्हाट इज द फॉर्मूला फॉर काइनेटिक एनर्जी द फॉर्मूला फॉर काइनेटिक एनर्जी के ई बराबर लूम पे होता अपन के ई बराबर 1/2 आई ओमेगा स्क्वायर 1/2 आई ओमेगा स्क्वायर दिस फॉर्मूला इज वेरी इंपॉर्टेंट हा फॉर्मूला आपल्याला लागणार लक्षात आणि म्हणून यामध्ये थोडस रोटेशन मोशन महत्वाचार त्या पॉइंटचं नाव आहे लक्षात व्हाट इज माय रेडियस ऑफ गायरेशन व्हाट इज माय रेडियस ऑफ गायरेशन इन 10 11 वी डिस्कस सर्कल एंड इन सर्कल वी हैव क्वेश्चन इन सर्कल देयर इज अ रेडियस आर शाला काय म्हणतो रेडियस आर असं म्हणतो इन सर्कल वी कॉल रेडियस आर त्याला काय म्हणतो आपण रेडियस आर असं म्हणतो परंतु एनी शेप ऑफ बॉडी मध्ये ही जी रेडियस आहे ही कॉन्स्टंट आहे फॉर एग्जांपल वी आर सीयर ही एनी शेप ऑफ बॉडी आणि या एनी शेप ऑफ बॉडी मध्ये दिस इज द आर 1 दिस इज द आर 2 दिस इज द आर 3 दिस इज द नंबर ऑफ रेडियस एंड दैट रेडियस आर डिफरेंट ह्याच्यामध्ये रेडियस काय असेल कॉन्स्टंट आहे पण ह्याच्यामध्ये रेडियस काय असेल डिफरेंट असते एंड दैट्स डिफरेंट रेडियस इज डिफरेंट रेडियस असते काय म्हणणार आहे रेडियस ऑफ गायरेशन म्हणणार आहे काय म्हणणार आहे आपण रेडियस ऑफ गायरेशन तो पहला वर्ड बघूया रेडियस ऑफ गायरेशन हा काय पण आपण डिस्कस करायचा आणि मग आपण आता पुढे जायचा आहे रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय आपण काय बघायचा द डिस्टन्स बिटवीन आहे का पण या रेडियस ऑफ गायरेशन द डिस्टन्स बिटवीन एक्सिस ऑफ रोटेशन आता काय बघा द डिस्टन्स बिटवीन एक्सिस ऑफ रोटेशन एंड होल मास इज कॉन्सन्ट्रेटेड टू द बॉडी होल मास इज कॉन्सन्ट्रेटेड टू द बॉडी इज कॉल्ड द रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय म्हणते ना जिथं बॉडीचं मास कॉन्सन्ट्रेट होतं तिथून जो तुमचा ऍक्सिस आहे काही हा जो ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे ह्या ऍक्सिस ऑफ रोटेशन मधलं जे अंतर आहे त्या अंतराला काय म्हणतो आपण सांगा रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन द रेडियस ऑफ गायरेशन इज डिफाइंड एज द डिस्टन्स बिटवीन ऍक्सिस ऑफ रोटेशन टू द मास इज कॉन्सन्ट्रेटेड टू द जिथं आपलं मास कॉन्सन्ट्रेट होतं दॅट्स द रेडियस ऑफ गायरेशन अँड मग जर आपण ह्याला आपण रेडियस ऑफ गायरेशन ह्याला आपण रेडियस आर म्हणतो फक्त ह्याच्या डिफरंट आहे आणि म्हणून आपण काय आलंय सर ह्या आर वन चेंज आपण काय म्हणतो आर चेंज काय म्हणा के म्हणा काय म्हणा सांग के आणि के ला काय म्हणतो सर रेडियस ऑफ गायरेशन के ला काय म्हणतो आपण रेडियस ऑफ गायरेशन आणि मग त्याचा विचार करून आपण आता फॉर्म्युला तयार करूया व्हाट इज फॉर्म्युला फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया व्हाट इज फॉर्म्युला फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन व्हाट इज फॉर्म्युला फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन व्हाट इज फॉर्म्युला आय बरोबर एम के स्क्वेअर काय काय फॉर्म्युला सांगा आपण आय बरोबर एम के स्क्वेअर काय काय घेतलं आपण आय बरोबर एम आर स्क्वेअर घेतलं आय बरोबर काय सांगा आपण एम आर स्क्वेअर घेतलं पण आज आपण नवीन फॉर्म्युला तयार केला आय बरोबर काय सांगा एम के स्क्वेअर एम म्हणजे कोण मास ऑफ द रिजिड बॉडी एम म्हणजे कोण सांगा मास ऑफ द रिजिड बॉडी आणि काल आपण जे आर डिस्टन्स घेतलं काल काय केलं आपण सांगा आर डिस्टन्स घेतलं त्या डिस्टन्सच्या ऐवजी नवीन आपण नाव द्या रेडियस ऑफ गायरेशन काय नाव द्या आपण सांगा नवीन रेडियस ऑफ गायरेशन फॉर्म्युला आय बरोबर एम के स्क्वेअर देअरफॉर काय बघा के स्क्वेअर इज इक्वल टू आर डिवाइड बाय एम के स्क्वेअर इज इक्वल काय सांगा आर डिवाइड बाय आणि या म्हणून के वर काय सांगा अंडर रूट आय डिवाइड बाय एम एन अंडर रूट काय सांगा आय डिवाइड बाय एम पण युनिट एक युनिट काय सांगायचं युनिट की आपण सेंटीमीटर घेऊ शकतो किंवा मीटर घेऊ शकतो सेंटीमीटर घ्या किंवा काय घ्या सांगा मीटर घ्या तुम्ही जाऊ शकतो लक्षात आणि म्हणून रेडियस ऑफ गायरेशन के बरोबर काय फॉर्मुला अंडर आय वर बाय एम आता आपल्याला लागणार नाही पण पुढे लागणार आहे म्हणून आपण काय केलं तयारी करून ठेवली आणि दॅट्स इज कॉल्ड रेडियस ऑफ गायरेशन परत एक बाब का रेडियस ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन आय इज इक्वल टू एम के स्क्वेअर सो के स्क्वेअर बरोबर आर वर बाय एम सो के बरोबर अंडर आर वर बाय एम द युनिट ऑफ रेडियस ऑफ गायरेशन सेंटीमीटर मीटर असं सोपं सुद्धा येऊन तुम्हाला कशाला विचारतं बोर्डचा एक मात्र क्वेश्चन आहे बोर्डचा त्या एक मार्क मार्काच्या क्वेश्चन मध्ये आपण याचा उपयोग करू शकतो हे सगळं बघितलं तर थोडं स्पष्ट होऊया आणि आज आपण जो 3 मार्काचा क्वेश्चन आहे
तुमचा तीन मार्क विचार सुद्धा त्याचं नाव आहे एक्स्ट्रा टॉर्क. त्याचं नाव काय सांगा टॉर्क. पण तुम्हाला तर कल्पना जर लक्षात आलं असेल आपण काय करायचं एखादी बॉडी सरळ होणार असेल सो दॅट्स कॉल्ड आपण काय म्हणतो कायनेटिक एनर्जी. त्याला लिनियर व्हेलॉसिटी मिळते लिनियर व्हेलॉसिटी मिळते आणि आपण काय म्हणतो कायनेटिक एनर्जी पुढेचा पुढे असेल. पण आपण जर बॉडी फिरत असेल असेल गोलाकार फिरत असेल रोटेशनमध्ये फिरत असेल ऐका आपण सांगितलं कॅन रोटेट अराउंड इट्स ओन एक्सिस पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते म्हणजे अक्ष अशी फिरत असते आणि मग फिरत असताना त्यामध्ये पहिला काय लक्षात पहिला काय झाले आपण त्यामध्ये कायनेटिक एनर्जी तयार केली. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी के ई वर वाय रोटेशनल कायनेटिक एनर्जी के ई वर वन हाफ आय ओमेगा असते वन हाफ आय ओमेगा असते. आता आपण थोडं सुरू जायचं आहे आणि आता आपण दुसरा जो फॉर्म घ्यायचा आहे तिथं काय घ्यायचं आहे आता नेक्स्ट टॉर्क घ्यायचा आहे. टॉर्क म्हणजे काय समजा एखादी बॉडी आपल्या फिरवायची आहे बॉडीचं आपण काल मी तुम्हाला देतं त्या पाण्याचं नळ आहे चौची चव्याची आपण काय टॉर्क फिरवायचा आहे आपण फिरवणार ते एक उदाहरण घेतो तुम्हाला. किंवा वन बॉडी कॅन रोटेट अशी बॉडी कॅन रोटेट होते एक बाजू पुढे जाते दुसरी बाजू आत येते एक बाजू पुढे जाते दुसरी बाजू या बाजू आत येते आणि हा सुद्धा आपण आता काय म्हणायचं सांगा टॉर्क म्हणायचं काय म्हणायचं सांगा आपण सांगा टॉर्क. टॉर्क म्हणजे काय यु नो दॅट्स वी कॉल्ड कपल. कपल म्हणजे काय सांगा आपण मराठी मध्ये जोडी असते कपल म्हणजे काय सांगा जोडी. जोडी म्हणजे काय सांगा ऍज लाईक नवरा बायको आपण म्हणतो नवरा बायको तसं लक्षात ठेवायचं आहे. आणि मग लक्षात कपल म्हणजे काय एक बॉडी पुढे गेली की दुसरी बॉडी काय असा मागे येत असते किंवा ही बाजू पुढे गेली की दुसरी बाजू मागे येते दॅट्स वी कॉल्ड टॉर्क. व्हॉट इज डेफिनेशन जनरल डेफिनेशन ऑफ टॉर्क जे दिली होतं आपण जनरल डेफिनेशन ऑफ टॉर्क इनवर्डला तर हा फोर्स काय सांगा आउटवर्डला ह्या दोघातलं जे परपेंडिक्युलर स्थित आहे हे कशा दाखवत आपण सांगा आरनर. कशा दाखवत सांगा आरनर ह्याला म्हणतो आपण टॉर्क. तसं लक्षात ठेवा रोटेटिंग बॉडीचा जो टॉर्क तयार होणार आणि त्या रोटेटिंग बॉडीचं मला काय करायचं आपण सांगा आज आपल्याला टॉर्क काढायचा आहे. आणि म्हणून आपण आता टॉर्कचे डेफिनेशन नंतर आपण थोडं समजूया कसं काढायचं टॉर्क. सर्वांनी काळजी बघा नाव सी देट इन दिस डायग्राम डायग्राम सर्वांनी बघा आपण there are number of masses we have to measure m1 m2 m3 are the number of masses extra kya body che number of masses for m1 m2 m3 dot dot kaisa ka mn are the number of masses mn are the number of masses ha bro and ka having a radius ma radius of kaisa kitna the maga shit tas extra pehla particle hai m1 pehla particle ha r1 distance dusra particle r2 dusra rn distance mass hai apan r1 R2, R3, dot dot, RN, dot dot सांगा RN are the number of काय सांगा बघू distances are the number of distances from the axis of rotation. axis of rotation पासून प्रत्येकाला distance वेगळा आहे म्हणून आपण मगाशी radius of rotation म्हणलं होतं R1, R2, R3, are the number of distances. आता सुरुवात बघा काय बघ when the body can rotate ज्याला body फिरते त्याची काय सांगितलं मी तुम्हाला अँग्युलर वेलॉसिटी काय सांगा कॉन्स्टंट. अँग्युलर वेलॉसिटी काय सांगा कॉन्स्टंट. ज्या अँग्युलर वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे त्याने त्याचा ऍक्सलरेशन सुद्धा काय सांगा कॉन्स्टंट. काय सांगा ऍक्सलरेशन काय सांगा कॉन्स्टंट. म्हणजे ज्याला ही बॉडी फिरते त्याला एक नंबर अँग्युलर वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे का आहे शंभर पण त्या चुला लक्षात ऍक्सलरेशन सुद्धा काय सांगा कॉन्स्टंट येतं. आणि मग तुम्हाला मी 11वी झालं होतं आपला प्लेन मोशन मध्ये हा फॉर्म्युला होता वाटते सुरुवातीला जॉईंट ऑफ स्टार्ट केला पहिल्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल एक रिलेशन येत होता. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी अँड वेलॉसिटी द रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी अँड वेलॉसिटी काय करू आहे आपण कसं तो बरं व्ही बरोबर आर ओमेगा काय करतो सांगा व्ही बरोबर आर ओमेगा. पण आज आपल्याला ते इक्वेशन लागणार नाही आपल्याला काय लागणार बघा द रिलेशन बिटवीन लिनियर ऍक्सलरेशन अँड अँग्युलर ऍक्सलरेशन relation between linear acceleration and angular acceleration the relation between linear acceleration and angular acceleration a बरोबर काय सांगा r alpha काय सांगा बघू a बरोबर काय सांगा
आर अल्फा म्हणजे काय तर रिलेशन बिटवीन लिनियर एक्सटेंशन अँगुलर एक्सटेंशन एक काय सांगा आर अल्फा आणि म्हणून याचाच उपयोग करून काय करतो बघा मी काळजी बघायचा मी जळाची बॉडी फिरते जळा पाडी सांगा फिरते तर प्रत्येकाचं बघा पहिल्या पाडीचा फोर्स एफ कोण आहे दुसऱ्या पाडीचा त्याचा काय एफ टू आहे प्रत्येकाचं काय सांगा एफ थ्री आहे अशी नंबर ऑफ फोर्सेस आहेत तसं पहिल्यांदा काय करा पहिल्या डायचा एक्सलरेशन पाड्या हा लिनियर एक्सलरेशन प्रत्येकाच्या विलास किंवा डिफरन्स मिळाला की काय मी तुम्हाला सांगतो मला एक्सलरेशन सांगतात आणि एक्सलरेशन पाहायला सुरुवात करूया एक्सलरेशन त्याच्यानंतर एक्सलरेशन करा ए वन बरोबर आर वन अल्फा ए वन बरोबर सांगा आर वन अल्फा ए टू बरोबर सांगा आर टू अल्फा ए थ्री बरोबर काय सांगा दॅट इज इक्वल टू आर थ्री अल्फा डॉट डॉट घ्या आणि काय घ्या ए एन बरोबर काय सांगा आर एन अल्फा एन बरोबर काय सांगा आर एन अल्फा ह्याला कॉमनली इक्वेशन नंबर काय देऊया आपण सांगा वन कॉमनली इक्वेशन काय देऊ सांगा वन म्हणजे फॉर्म्युला ए वन बरोबर आर वन अल्फा बिकॉज डिस्टन्सेस आर डिफरंट आर वन आर टू आर थ्री अँड एक्सेलरेशन अँगुलर एक्सेलरेशन आर कॉन्स्टंट अल्फा काय सांगितलं आपण कॉन्स्टंट म्हणजे बघायचं ए वन बरोबर आर वन अल्फा ए टू बरोबर आर टू अल्फा ए थ्री बरोबर आर थ्री अल्फा डॉट डॉट ए नो काय सांगा आर अल्फा काल कसं आपण डायरेक्ट कॅन्टिक रोटेशन कॅन्टिक घेण्याचं घेतलं तसंच घ्यायचं तिथे फक्त आपण व्ही इक्वल आर ओमेगा घेतलं तिथे काय करतो आंसर आपण व्ही इक्वल टू आर ओमेगा आता मात्र काय ए बरोबर आर अल्फा घेतलं आणि त्याचं जनरलायझेशन केलं हा फॉर्म्युला आपला रिलेशन बिटवीन लिनियर रिलेशन बिटवीन लिनियर एक्सेलरेशन अँड अँगुलर एक्सेलरेशन मिळालं आता तुम्ही सुरू करूया यात मी जाणार तो पार्टिकल फिरतो त्यापेक्षा फोर्स तयार होणार पहिल्याला फोर्स एफ वन दुसऱ्याचा एफ टू एफ थ्री डॉट डॉट सांगा एफ एन मग सांगा मला व्हॉट इज द जनरल फॉर्म्युला फॉर फोर्स व्हॉट इज द जनरल फॉर्म्युला फॉर फोर्स जनरल फॉर्म्युला फॉर फोर्स इज इक्वल टू ठेवायचा एफ इज इक्वल काय सांगा एम ए घ्यायचं एफ इज इक्वल काय सांगा एम ए आता फोर्सेस बदलणार एफ वन एफ टू एफ थ्री होणार आणि मासेस काय सांगा एम वन एम टू एम थ्री होणार मग मी काय करतो बघा दॅट इज इक्वल टू का विसरतो एफ वन बरोबर एम वन ए वन हे बघा एफ टू बरोबर एम टू ए टू किती सोपा बघा जातो तसं सगळं मार्क्स मिळणार आहे एफ थ्री बरोबर काय सांगा काय नाही एम थ्री एम थ्री ए थ्री एम थ्री ए थ्री तसं घेऊया आपण सांगा काय घ्या सांगा एफ एन बरोबर काय सांगा एम एन ए एन काय घ्या सांगा एम एन एन आता बघा ह्यामध्ये इक्वेशन एक ह्यामध्ये भरून टाकूया आणि तयार करून घेऊया आपण इक्वेशन वन पुट इन दिस इक्वेशन काय ना सांगा एफ वन बरोबर ए वन चॉईस बरा काय सांगा एम वन बघा काय चलो एम वन आर वन अल्फा एम वन आर वन अल्फा बरोबर दुसरं बघा दुसरं एम टू आर टू अल्फा तिसरं बघा एम थ्री आर थ्री अल्फा तसं डॉट डॉट घेतो बघा आणि काय सांगा एम एन आर एन अल्फा आर एन अल्फा ह्याला कॉमन इक्वेशन देऊया आपण ह्याला कॉमन इक्वेशन देऊया इक्वेशन नंबर देऊया आपण दोन पटिंदर काय मिळालं बघा पहिला आपण लिनियर एक्सप्रेशन काढा चार पाणी भरून द्या लिनियर एक्सप्रेशन काढा आणि दुसऱ्याला काय करा त्याच्यामधला फोर्स काढा प्रत्येक पार्टीचा फोर्स काढा एफ वन एफ टू एफ थ्री सगळ्यांना काय करा आपण सगळा फोर्स काढा पण आता मग अशी एफ वन इनटू डेफिनेशन ऑफ टॉर्क फोर्स फक्त एका बाजूला फिरतो का नाही हे बघा ही बॉडी अशी मागे जाते पण त्याच वेळी ही बॉडी अशी पुढे येणार आहे म्हणजे त्या तिथे दोन फोर्स एकमेकाच्या वर तयार होतात दोन फोर्स आता सगळ्या एकमेकाच्या विरुद्ध तयार होतात आणि दोन फोर्स जर एकमेकाच्या विरुद्ध तयार होते तर ते काय तयार सांगा टॉर्क काय झालं सांगा टॉर्क आणि मग महाशय सांगा आपण सुरुवात टॉर्कची सुरुवात केली नाही का सांगितलं कोण सांगेल व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ टॉर्क कोण सांगेल व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ टॉर्क टॉर्क इज डिफाइंड एज जनरल डेफिनेशन टॉर्क इज डिफाइंड एज द प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड परपेंडिक्युलर डिस्चार्ज इट इज अ प्रोडक्ट ऑफ काय सांगेल सांगा फोर्स अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स कोण सांगेल व्हॉट इज डेफिनेशन ऑफ टॉर्क टॉर्क इज डिफाइंड एज काय इट इज अ प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स मग आता त्याचं आपल्याला जनरलायझेशन करावं लागेल जसं आपण एवढा ए वन ए टू ए थ्री केलं एफ वन एफ टू ए थ्री केलं तसं करूया आपण लक्षात काय काय करायचं सांगा त्याचं पहिल्यांदा करूया आपण लक्षात टो वन करूया टो वन बरोबर बघा एफ वन मल्टिप्लाय बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स आर वन एफ वन बघा एफ वन परपेंडिक्युलर डिस्टन्स आर वन दुसरं काय ना बाळ बघा टू टू बरोबर एफ टू मल्टिप्लाय बाय काय ना सांगा आर टू तसं तिसरा काय ना टू थ्री बरोबर काय ना एफ थ्री मल्टिप्लाय बाय आर थ्री जसं आपण डॉटन करूया डॉटन विधान काय करायचं सांगा टो एन बरोबर टो एन बरोबर काय सांगा एफ एन मल्टिप्लाय बाय काय सांगा आर आर एन एफ एन मल्टिप्लाय काय सांगा आर एन काय म्हणजे मनामध्ये बघा का जेव्हा काय केलं टो वन काढला टो वन बरोबर इट इज अ प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड परपेंडिक्युलर पाहिजे हे काय सांगा परपेंडिक्युलर आणि म्हणून टो वन बरोबर एफ वन इंटू आर वन टो टू बरोबर एफ टू इंटू आर टू टो थ्री बरोबर एफ थ्री इंटू आर थ्री तसं टो एन काय सांगा एफ एन इंटू आर एन असं म्हणूया इक्वेशन टू पुढे अबाउट इक्वेशन असणार आपण तीन कॉमन इक्वेशन किती सांगा
तीन आणि असं म्हणूया नाव इक्वेशन टू पुढे इक्वेशन नंबर थ्री सर्वांनी इक्वेशन दोन हे इक्वेशन तीन मध्ये पुढे बराबर घे आता काय बघा सर्वांनी काय बघायचं इक्वेशन ए आता काय केलं आपण सगळा हे व्हॅल्यू काय आपण आता वर पुढे करतोय आणि वर पुढे केलं काय असं बघा दॅट इक्वल फर्स्ट इक्वेशन टू पुढे इक्वेशन नंबर मध्ये बघा पहिला टो वन बरोबर काय बघा टो वन बरोबर घेऊया आपण टो वन बरोबर एफ वन चोली बरा एम वन आर वन अल्फा मल्टीप्लाइड बाय आर वन डायरेक्ट पुढा दॅट इज इक्वल टू एम वन इंटू आर वन स्क्वेअर इंटू अल्फा बघा आर वन इंटू आर वन स्क्वेअर तसं काय सांगा टो टू बरोबर काय सांगा एम टू आर टू अल्फा इंटू काय ना सांगा आर टू काय ना सांगा एम टू आर टू स्क्वेअर इंटू अल्फा तसं काय ना बघा टो थ्री बरोबर का टो थ्री बरोबर काय सांगा काय ना एम थ्री काय ना एम थ्री आर थ्री इंटू काय सांगा इथं काय ना सांगा अल्फा अल्फा इंटू बघा इंटू काय सांगा आर थ्री बरोबर काय सांगा एम टू आर थ्री स्क्वेअर इंटू कोण सांगा अल्फा तसं काय घ्या सगळ्यांचं ट्वेल म्हणजे काय घ्या सगळ्या सगळ्यांचे एकूण आपण ट्वेल घ्या काय सांगा डॉट डॉट घेतो आणि ट्वेल बघा ट्वेन बरोबर बघा ट्वेन बरोबर एम एम एन आर एन अल्फा इंटू कोण आहे सांगा इंटू आर एन बरोबर काय सांगा दॅट इज इक्वल टू एम एन आर एन स्क्वेअर इंटू अल्फा एम थ्री हा बघा इथं काय सांगा इथं काय घेऊ आपण सांगा एम टू आणि इथं काय इथं आपण एम थ्री घेऊया इथं काय घ्यायला सांगा एम थ्री बघा सगळ्यांच्या पहिला टो वन काढला टो टू काढला टो थ्री काढला म्हणजे जेव्हा बॉडी फिरते ना अशी फोन काढली सांगा आपण काय सांगा बॉडी फिरते त्यावेळी ज्याला ती बॉडी फिरते त्या लक्षात ठेवा काय केलं प्रत्येकामध्ये काय केलं आपण लक्षात ठेवा टॉर्क तयार झालं म्हणजे एक फोर्स पुढे गेला दुसरा फोर्स मागे दोघांच्या मध्ये पण बॅन काढलं तर काय आलं टो वन टो टू टो थ्री टो एन असं काढलं आणि अशा प्रकारच्या काय मिळालं आपल्याला चारच्या चार व्हॅल्यू मिळाल्या आता काय करूया काल कसं आपण क्वांटी गेलेच केलं सम क्वांटी गेलेच काढले तसं सम ऑफ टॉर्क करूया कसं येणार असं का व्हिडिओ आपण लक्ष टोटल टॉर्क इज इक्वल टू कसं आहे टोटल टॉर्क इज इक्वल काय ना सांगा टो वन प्लस टो टू प्लस टो थ्री डॉट काय ना सांगा टो एन डॉट काय सांगा टो एन येणार बरोबर का सगळ्यांची बेरीज दिली टोटल टॉर्क बरोबर टो वन प्लस टो टू प्लस टो थ्री टो एन आता काय करा इक्वेशन फोर कुठे निघले अबो इक्वेशन इक्वेशन मध्ये चार आणि काय करा यामध्ये पुटअप करा काय नका बघा पण सर्वांनी आता काय काजी बघा सर्वांनी इक्वेशन चार म्हणजे यामध्ये पुटअप करा इक्वेशन चार काय सांगा आपण पुटअप करा काय घेणार काजी बघ सर्वांनी बघा इथं आता काय ना दर्ज इक्वल टू टोटल टॉर्क टो बरोबर टोटल टॉर्क बरोबर काय ना सांगा एम वन आर वन स्क्वेअर अल्फा एम वन आर वन स्क्वेअर अल्फा प्लस एम टू आर टू स्क्वेअर अल्फा एम टू आर टू स्क्वेअर अल्फा प्लस एम थ्री आर थ्री स्क्वेअर अल्फा आर थ्री स्क्वेअर अल्फा प्लस डॉट डॉट काय ना सांगा एम एन आर एन स्क्वेअर अल्फा आर एन स्क्वेअर अल्फा आता यात कोण कॉमन येते तर बाजू घ्या कोण कॉमन येते जरा काही बघा सर्वांनी सर्वांनी काही बघायचं कोण कॉमन निघालं दॅट इज इक्वल टू तो बरोबर का टोटल टॉट तो बरोबर काय सगळा हो का एम वन एन एम वन आर वन स्क्वेअर अल्फा घेऊया आपण आर वन स्क्वेअर प्लस एम टू आर टू स्क्वेअर बाजू घेतात प्लस एम थ्री आर थ्री स्क्वेअर आर थ्री स्क्वेअर डॉट डॉट एम एन आर एन स्क्वेअर एम एन आर एन स्क्वेअर आणि कंसाच्या बाहेर कोण आहे सांगा अल्फा कोण कॉमन निघाल सगळा कारण आपला अँग्युलर ऍक्सलरेशन कॉन्स्टंट बाजूला घेतला आपण आणि मग आता ह्या कंसात आठवत आहे काल आपण घेत होतो सुरुवातीला एम वन आर वन स्क्वेअर प्लस एम टू आर टू स्क्वेअर प्लस एम थ्री आर थ्री स्क्वेअर त्यांची कोण एम एन आर एन स्क्वेअर कंसाच्या बाहेर अडकात या सर्वांसाठी तुम्हाला माहित असेल आता आपण वेगळा करून दाखवूया या सर्वांसाठी आपण काय घेतो आठवते का काल परवा दिवशी आपण लक्ष दॅट इज इक्वल टू आय कॅन टेक इट टू इज इक्वल टू काय घेतो आपण आय अल्फा टो इज इक्वल काय घेऊ आपण आय अल्फा कारण तुम्हाला माहित आहे आर वन स्क्वेअर एम वन आर वन स्क्वेअर प्लस एम टू आर टू स्क्वेअर प्लस एम थ्री आर थ्री स्क्वेअर डॉट डॉट एम एन आर एन स्क्वेअर म्हणजे काय घेतलं आपण परवा आय घेतलं आणि म्हणून टो इज इक्वल काय सांगा आय अल्फा This formula is the torque acting in a rotating body. This formula is the torque acting in a rotating body. हाच फॉर्म्युला परत मला आता सीईटी साठी किंवा जेईई मॉडिफाय करता येते करून दाखवतो फक्त एक तुम्हाला एक वेळा फक्त बघा सोडत हा फॉर्म्युला मॉडिफाय करायचा म्हणता फक्त लक्ष ठेवायची यामध्ये काय ना पास होणार आहे बरं का जो गावर हा आय कोणा मोमेंट डोमिनेशन आय को अल्फा कोणा अँग्युलर ऍक्सलरेशन हा तुम्हाला मी सुरुवातीच्या सुरुवातीला सांगितलं होतं हा बटन मॉडिफाय करायचा म्हणता तर टो बरोबर काय ना आय तिथे घ्या आणि हे बघा इथे काय झालं हा अल्फा नाही अल्फाची व्हॅल्यू काय टू पॉईंट ब्रॅकेट एन टू मायनस एन वन
डिवाइड बाय काय घेऊ शकतो आपण टी हा फॉर्म्युला सुद्धा मी काय केला मॉडिफाय केला कोणाची व्हॅल्यू बरोबर सांगा आपण अल्फाची कोणाची व्हॅल्यू बरोबर सांगा अल्फाची बरोबर फॉर्म्युला फॉर हा याच्यावर मात्र तुम्हाला जेईई नीट सीईटीचा विचार प्रश्न विचारू शकतात काय फॉर्म्युला तो बरोबर बघा आता जी बघायचं आहे टो इज इक्वल टू काय ना आय इन ब्रॅकेट टू पॉइंट ब्रॅकेट एन टू माइनस एन वन डिवाइड बाय टी दिस फॉर्म्युला गिव्ह द टॉर्क एक्टिंग इन ए रोटेटिंग बॉडी इथपर्यंत घेतला तर आपला बोर्ड साठी महत्वाचा आहे आणि इकडे गेला तर हे फॉर्म्युले परत आणि मॉडिफाय करून दाखवणार आहे त्यापेक्षा मॉडिफाय करून दाखवणार आहे पण ज्या त्या वेळा जिथं जिथं आपल्या लागेल त्या ठिकाणी आपण डिस्कस करूया त्या टाईपचे प्रॉब्लेम आले की मग तुम्हाला लक्ष देतं कारण आपल्याला न्यूमेरिकल इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द जेई आणि सीईटी सगळी आपल्याला न्यूमेरिकल अतिशय महत्वाचे आहे आणि त्या टाइप टेकन यायचं बाय बाय दिस प्रत्येक तुम्हाला एक फॉर्म्युला दाखवला हे अशा प्रकारचे मॉडिफाईड फॉर्म्युले आपण काढायचं आहे आणि त्या टाइप यूज इन द डिफरंट एक्झामिनेशन आपल्या डिफरंट एक्झामिनेशन आपण काय करू शकतो वापरू शकतो दॅट्स वी कॉल टॉर्क आता जे काय काय कारण आपण टॉर्क काढला ओके स्टॉप